प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त करत असताना माऊलींनी काय सांगितलं, प्रसन्नांना तर बोलले नाहीत, परंतु राजेंनी काय सांगितलं, राजे तुमच्यासोबत प्रत्येक कार्यकर्ता झटला आणि तुमच्यासोबतच माझ्यासोबत सगळ्यांच्या सोबत ज्यांना ज्यांना मतदारसंघ वाटून दिला होता त्याच्या खालच्या तालुका उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख माझा प्रत्येक शिवसैनिक हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आणि निश्चितपणाने दादावर प्रेम आहे ते दाखवण्यासाठी सरपंचांपासून सगळेजण उपस्थित आहे. मला याचा सार्थ अभिमान आहे. मला एकच खंत सतत वाटत असते, ताई बोलून गेल्या कारण उद्याचा उमेदवार कोण आहे मला माहीत नाही. मी तर म्हणते अजूनही माहीत नाही, ते प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हच राहणार आहे असं जणू काय वाटतंय. पण आपण का तसा विचार करतोय, त्याच्यावर का बोलतोय मला हेच कळत नाही. कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे का आपल्याला भगवा माहीत आहे आणि भगवाच आपला उमेदवार आहे म्हणजे दादा. आणि दादांची तीन वेळची हॅक्टिक झालेली आहे. चौथ्यांदा होत असताना निश्चितपणाने 10 वर्ष झोपलेला उठत असेल आणि कुणीतरी येऊन हेलिकॉप्टरने वर्षाव करत असेल तर याचा विचार करायला आपण लागलो नाही, याच्यात आपला वेळ घालवला तर तो आपला फाजीलपणा आहे असं मला वाटतं. कारण मी कडवी शिवसैनिक आहे, मी बाळासाहेबांची शिवसैनिक आहे, मला खोटं बोलणं जमत नाही आणि म्हणूनच प्रत्येकाला खरं पचवता येत नाही, परंतु आपल्याला खरं पचवावं लागेल. आपल्याला हे मान्य करावं लागेल का कोणी पण घुसखोर येतो आणि आपल्या खांद्यावर हात टाकतो, आपल्याशी गोड बोलतो आणि आपल्याला कुठेतरी भुरळ पाडतो, हे काय आपल्याला जमत नाही. आपण कडवे शिवसैनिक आहात, आपण असा कोणाचाही हात आपल्या खांद्यावर घेतला नाही पाहिजे. कारण बघता बघता माझ्यासारखीला भुरळ माझ्यासारखीच्या शेजारी येऊन बसून फोटो काढून जातो, म्हणजे तुम्ही पण विचार करत असणार की आमची ताई कशी काय शेजारी. शेजारी बिजारी काही नाही, त्याची बायको बसली होती माझ्या शेजारी, स्वप्नातसुद्धा नव्हतं का असा अचानक घुसेल. परंतु ही घुसखोरी किती झाली तरी आपण फक्त आपला विचार करायचा. व्हॉट्सअपवर काय चाललंय नेमकं, तुम्ही चालवता ना सगळे, तुम्ही बोलता ना सगळे, रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत तुमचा खेळ चाललेला असतो व्हॉट्सअपवर. मग त्यावेळी का हो तुम्हाला वाटत नाही, चीड का येत नाही, तुम्हाला का सतावत नाही की समोरच्याला कसं उत्तर द्यावं. अहो त्या दिवशी 4 दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये आम्ही होतो गॅदरिंगच्या गोद्यामध्ये, त्या ठिकाणी तर गांजळ्याने चक्क आमदार चोपला असता. म्हणजे विचार करा का एक काडी पैलवान हे काम करू शकला असता, मी रोखलं नसतं तर. देवराम लांडेसुद्धा पेटून उठला आहे कारण त्यालासुद्धा कळलं आहे का भगवाच आपल्याला तारू शकतं आणि भगव्याच्याच मी शिलेदार राहील असं त्याने देखील मनाशी खुणगाड बांधली. म्हणून या ठिकाणी त्याने सुद्धा आपली ताकदपणाला लावून, मग बन्सीजी असतील या ठिकाणी, सर्वच माझे हंडे वगैरे सगळे त्या परिसरातील लोक पेटून उठली. या तसं पेटून उठलं पाहिजे आणि तुम्ही तोडीस तोड उत्तर दिलं पाहिजे. हो गप्प बसतो तो शिवसैनिक कसला, तो बाळासाहेबांचा शिवसैनिक नाही. मला माहिती आहे कोण कोण आहे, पदाधिकारी सुद्धा त्याच्यावर आहेत. का बोलत नाहीत, का दादाबद्दल जेव्हा येतं त्यावेळेला तुम्ही त्याला उत्तर का देत नाहीत, मग कशाला व्हॉट्सअप चालवता, कशासाठी रात्र रात्रभर तुम्ही 2-2 वाजेपर्यंत खेळता. मग मला असं म्हणायचं आहे, याच्या पुढे लढाई करायची आहे तर भगव्याची करा. नाही या ठिकाणी बाबूभाऊ पुढे नाही आला, नाना बोलले, परंतु मी तुम्हाला सांगते की मला आनंद तेवढा आहे. मी सांगितलं कोणाला कोणता मतदारसंघ घ्यायचा घ्या, मला जुन्नरच घ्यायचं आहे. का घ्यायचं आहे तर जिथे खरोखरच वाटतं की आपली गरज आहे तिथे आपण गेलं पाहिजे, आपण दगडातून पाणी काढायचा प्रयत्न केला पाहिजे. जुन्नर सेन्सिटिव्ह आहे मला माहीत आहे, म्हणून मी तो माझ्या हातात घेतला. आणि मला एवढंच तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे, कारण दादांना बोलायचं आहे आणि दादांना ऐकण्यासाठी तुम्ही आला आहात. मग रस्ता का झाला नाही, रस्ता का थांबला, विमानतळ का थांबलं, बैलगाडा का होत नाही, ह्या सगळ्या गोष्टीवर मी बोलायला उभी नाही आहे. मला तुम्हाला आज सांगायचं आहे की माझी माता भगिनीसुद्धा ज्या पद्धतीने जर व्हॉट्सअप चालवते तर तिनेसुद्धा उत्तराला उत्तर दिलं पाहिजे. त्या ठिकाणी निश्चितपणाने ज्या वेळेला आपण ही सुरुवात करू तर निश्चितपणाने आधी लढाई आत्ताच आपण जिंकणार आहोत. आपल्याला जिंकायला काय लागतं आहे, आपण 15 वर्ष कष्ट केले आणि काल येणारे आज जर म्हणत असतील की आम्ही खासदार होणार तर हे शक्य आहे का, हे होऊ शकतं का. मग एकच गोष्ट, एकच तत्व पाळा की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मी कडवा भगव्याचा शिवसैनिक आहे,
माझ्या खांद्यावर कोणी हात टाकावा त्याची हिंमत मजाल कशी व्हावी, एवढं पथ्य जर आपण पाळलं तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये कोणी किती मताधिक्य सांगितलं मला माहीत नाही, पण शिवाजी दादाराव पाटील महाराष्ट्रातला एकमेव खासदार असे आहेत की जे निश्चितपणाने निवडून तर येणारच आहे. मताधिक्य कोणता तालुका ज्यादा देतो त्या तालुक्याचा सन्मान देखील केला जाईल. आणि आपण सर्वांनी एकच मनात धरायचं आहे की मी त्याचा शिलेदार असणार आहे. मी दादाला या ठिकाणी मंत्रीपद आणण्यासाठी माझ्या मताचं आणि माझ्यासोबत माझ्या सर्व परिवाराचं मतदान माझ्या नातेवाईकांचं कसं होईल याच्यासाठी चंग बांधणार आहे. कोण कोण काय काय वल्गणा करतं मला ठाऊक आहे. आज तुम्हाला दिसायला लागले दशक्रियांमध्ये, आज तुम्हाला दिसायला लागले कार्यक्रमांमध्ये कुठे होते हे. मग याचा विचार करू नका, याच्यावर भाष्य करू नका. न बोललेली माणसं या ठिकाणी जेवढी आहेत तेवढ्यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर निश्चितपणाने माझ्या महिला भगिनींच्या वतीने मी सांगेन की माझी प्रत्येक महिला पेटून उठलेली आहे आणि ती येणाऱ्या लोकसभेमध्ये इतिहास घडवणार आहे. कारण 51% महिलांचं मतदान आहे आणि महिला जेव्हा पेटून उठते ती रणचंडिका असते. मीनाताई ठाकरे यांचं वरदान तिला लाभलेलं आहे, सावित्रीबाई फुलेंचं वरदान लाभलेलं आहे, जिजाऊचा वासा तिने घेतलेला आहे. आणि म्हणून एकच वसा आणि वासा शिवाजीराव अडळराव पाटील यांना आपण किती मताधिक्य द्याल आणि कसं आपण पुढे राहाल असा प्रत्येक गटाने चंग बांधावा. आणि त्या बांधणी जसं आजच्या मेळाव्यासाठी आपण एकमेकांशी हात हात घालून एकमेकांच्या सोबतीने इथे आलात त्याच पद्धतीने दादांचं मनोगत दादांचं म्हणणं ऐकून घ्या आणि ते बिंबवा मनावर. दादांनी काढलेलं पुस्तक अहो न्यायालय झालं दादांमुळे आणि श्रेय नेणारा घेऊन गेला. तुम्ही विचार करा की अनेक कामं दादांनी केली, मला त्याच्यावर बोलायला लावू नका. दादा बोलायला सक्षम आहेत, दादा या ठिकाणी मांडतील, परंतु तुम्हाला ते गिरवायचं आहे. आपण विद्यार्थी आहोत, आपण गिरवायचा धडा गिरवायचा आहे आणि तो पुन्हा पुन्हा गिरवायचा आहे. कारण ठळक आपण दिसलो पाहिजे, ठळक आपण वाटलो पाहिजे, याच्यासाठी आपण शिलेदार आहोत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे जय हिंद जय महाराष्ट्र.